बघा, मागच्या क्लासमध्ये आपण इलेक्ट्रो स्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बघितली. तर त्याचं डेरिवेशन मी तुम्हाला दाखवलेलं होतं. यू इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू बाय आर. याचा अर्थ काय? दोन चार्जेस असतील क्यू वन क्यू टू बाय आर, ठीक आहे ना. दोन चार्जेस असतील क्यू वन आणि दोन चार, अजून एक चार्ज आहे क्यू टू, दोघांमधलं अंतर आहे आर. तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऍट दिस पॉइंट कोणामुळे? क्यू वन मुळे. ती किती असतील? के, हेच वरती लिहिलेलं क्यू वन क्यू टू बाय आर. लक्षात घ्या, आर स्क्वेअर असतं तर ती होती दॅट बिकम्स फोर्स. एक मिनिट, आता ही झाली पोटेन्शियल एनर्जी. आपण अजून एक बघूयात, फोर्स काय असतो मला सांगा. व्हॉट इज फोर्स? क्यू वन आणि क्यू टू वर लावलेला फोर्स किती असतो? के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर असतो ना. ओके, पण तुम्हाला हे माहिती आहे की एफ इज इक्वल टू मायनस डॅबा यू बाय डॅबा एक्स. आता इथे एकच डायमेन्शन आहे, समजायला एक्स ऍक्सिस म्हणलं तर मला काय लिहिता येईल? मायनस डी यू बाय डी एक्स असं लिहू का मी हे? ओके, तर मी जर या केसमध्ये असं लिहिलं मायनस डी यू इज इक्वल टू एफ डी एक्स. एफ काय आहे? हे ना के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर. आता डी एक्सच्या ऐवजी डी आर म्हणतो. एक्स आणि आर म्हणजे डिस्टन्स, छोटा डिस्टन्स, ज्या डिस्टन्समध्ये याला बारीक स्लाईटली मूव्ह केलेलं आहे असं आलं हे. तर मला जर आता हे मायनस आणि इथनं काढून इथं ठेवू का मी? ओके, आता तुम्हाला टोटल एनर्जी काढायची असेल तर मी काय करतो, ह्याला डिफरन्शिएट इंटिग्रेट करतो. इज इक्वल टू मायनस के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर डी आर इंटिग्रेशन. आणि समजा आर वन पासनं आर टूला नेलेलं आहे जर याला, तर हा डी यू काय आहे? स्मॉल चेंज इन एनर्जी. आता मी काय करतो, मोठा चेंज इन एनर्जी काढतो डेल्टा यू. काय येईल हे? मायनस के क्यू वन क्यू टू वन अपॉन आर आर टू मायनस, सॉरी हे मायनस येतं ना, वन अपॉन आर वन. हे मायनस कुठनं आलं? मागचं इंटिग्रेशन नीट चेक करा. ओके, तर हे मायनस हे मायनस हे प्लस होऊन जाईल. व्हॉट इज डेल्टा यू? फायनल मायनस इनिशियल ना. यू टू मायनस यू वन इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू, हे मायनस मायनस निघालं ना, काय झालं? आर टू बाय आर वन. कळतंय? ओके, आता जर समजा इनिशियल पोझिशन, इनिशियली तो इन्फिनिटीला असेल. इफ आर वन इज इक्वल टू इन्फिनिटी, यू वन त्या केसमध्ये झिरो आपण ठेवतो ना, म्हणून काय लिहितो मी याला, तर या केसमध्ये यू टू इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू बाय वन अपॉन आर टू, वन अपॉन आर वन इज इन्फिनिटी. वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे झालं झिरो. ही टर्म झाली झिरो, म्हणजे काय इक्वेशन आलं? यू इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू बाय आर. आलं ना हेच इक्वेशन? मागच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी शंका विचारली की निगेटिव्ह येतं आहे आन्सर. बरोबर आहे, त्या ह्याच्यामध्ये डेरिवेशनमध्ये एक स्लाईट चेंज झालेला आहे, पण तो चेंज आता मी तुम्हाला नवीन सांगत बसत नाही, राहू दे, कारण ते तुम्हाला अजून कन्फ्युजन वाढेल. तुम्ही सध्या काय करा ऍट दिस पॉइंट, तुम्हाला मी म्हणूनच अजून एक डेरिवेशननी प्रूव्ह करून दाखवलं, अल्टरनेटिव्हली प्रूव्ह करून दाखवलं की पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू कशी एक्झॅक्टली अशी येते. आणि तर मायनस आहे येत नाही कुठं. हे मायनस का आलं? इंटिग्रेशन असतं ना, वन अपॉन एक्स रेस टू एन डी एक्स. इंटिग्रेशन काय असतं? मायनस एक्स रेस टू एन मायनस वन ना. त्या त्या मायनसमुळे हे मायनस आलं होतं. असं नका वाटून घेऊ की ते मुद्दामून मायनस मी ते जुगाड केला काही, तरी जुगाड नाही आहे, हे प्रॉपर इथं आलेलं आहे. तर मागच्या डेरिवेशनमध्ये तिथे मायनस साईन का आलं होतं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेल. फक्त तुम्ही मला हे फेस टू फेस जेव्हा आपण भेटू पहिल्यांदा, तेव्हा मला हेच रिमाइंड करा, मी सांगेल. तो काही फार मोठा
इशू नाही आहे, ठीक आहे. पण तुम्हाला मी हे अल्टरनेटिव्ह डेरिवेशन अजून प्रूव्ह करून दाखवलं. मग तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे डेरिवेशन लिहा, दिस इज ऑल्सो अनदर वे बाय विच वी कॅन प्रूव्ह द पोटेन्शियल एनर्जी का इक्वेशन, ठीक आहे. बघा, आता आजच्या क्लासचा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी झाली. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय बघा, पुढे जाऊ आपण. लिसन, हिचा अर्थ काय बघा. आता इथे एक चार्ज आहे क्यू वन, त्याच्यापासून आर अंतरावर आहे चार्ज क्यू टू. तर मला सांगा, या पॉइंटला या चार्जमुळे एनर्जी किती आहे. यू इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू बाय आर. यू अग्री विथ दिस? आताच मी प्रूव्ह केलं. ओके, मला सांगा ही एनर्जी कोणाकोणाची प्रॉपर्टी आहे, कोणाकोणा डिपेंड करतं. ही तर के वर डिपेंड करते, पण के कॉन्स्टंट आहे तो काही बदलत नाही. क्यू वन वर डिपेंड करेल, क्यू टू वर डिपेंड करेल, दोघांमधील डिस्टन्स वर डिपेंड करेल. ओके, आता जर मी काय करतो, हे क्यू टू जे आहे ना, हे क्यू टू या साईडला घेतो, म्हणजे काय लिहितो मी, यू बाय क्यू टू इज इक्वल टू के क्यू वन बाय आर. आता मला सांगा ही टर्म कोणावर डिपेंड करेल. ही टर्म क्यू वन वरच डिपेंड करेल आणि आर वरच डिपेंड करेल. के तरी कॉन्स्टंट आहे, म्हणजे क्यू टू च्या इंडिपेंडेंट आली ना टर्म, ही कळत आहे का. ओके, आता मी यालाच म्हणतो ही काय आहे, पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय चार्ज असं जर ठेवला तर मी याला काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम अ चार्ज इज कॉल्ड पोटेन्शियल, इज कॉल्ड इथे लिहू आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. तुम्हाला पीडीएफ पाठवेल ही, तर हे थोडं लिहिताना मला नीट नाही लिहिलं. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची डेफिनेशन आहे काय, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम अ चार्ज इज कॉल्ड इट्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आठवते का तुम्हाला, जसं मी फोर्स शिकवल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड शिकवताना काय म्हणलं, इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड हा फोर्स असतो, पण फोर्स जो कोणी एक्सपिरियन्स केलेला फोर्स, युनिट चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स. तसंच त्याच पॅरलल लाईनमध्ये एनर्जी काय आहे, एनर्जी दोघांवर डिपेंड करते, पण आता एनर्जीला मी क्यूने डिवाइड केलं तर याला काय म्हणतो मी, या टर्मला काय म्हणतो मी आता, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज, ठीक आहे ना. आणि यालाच काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. तर डेफिनेशन खाली काय लिहिणार, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज डिफाइंड ऍज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज एट अ डिस्टन्स आर फ्रॉम अ चार्ज इज कॉल्ड इट्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. डेफिनेशन कळली, स्क्रीनला पॉज करून तुम्हाला जे मी आता इम्पॉर्टंट गोष्टी बोललोय ते सगळं लिहून घ्या, पुढे चर्चा करू या व्ही वर. आता आपण नवीन टर्म बघितली, इलेक्ट्रो स्टॅटिक पोटेन्शियल. मला सांगा, पोटेन्शियल एनर्जी ही एनर्जी होती ना, त्याचा युनिट जूल होतं, बर. मग हे काय आहे, ह्याला आपण कॅप्शन वापरतो व्ही. ओके, व्ही काय आहे, यू बाय क्यू. यू आहे जूल मध्ये, क्यू आहे चार्ज कुलम, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. लक्षात घ्या, पोटेन्शियलचा अर्थ काय, पोटेन्शियल म्हणजे एखाद्यामध्ये काहीतरी करायची असलेली क्षमता, जी आपण म्हणतो एखाद्या मुलांमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे, ह्याचा अर्थ काय, की त्या मुलामध्ये काहीतरी करायची चांगलं काहीतरी मोठा काहीतरी करायची क्षमता आहे, कळत आहे का. तसंच मी जेव्हा म्हणतो की इथे 10 कुलम चार्ज आहे, या 10 कुलम चार्ज आणि इथं अजून एक कुठला तरी 2 कुलम चार्ज, 10 कुलम चार्ज पासून 1 मीटर अंतरावर समजा मी ऑब्झर्व करतोय, तर या ठिकाणी या 10 कुलमचा
या ठिकाणी काहीतरी मोठं करायची काहीतरी क्षमता आहे, कळतंय का? हा, त्या क्षमतेलाच आपण काय म्हणतो, या 10 कुलम चार्जचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, कळतंय? याचाच अर्थ काय, जर या ठिकाणी मी 1 कुलम युनिट चार्ज ठेवला तर या युनिट चार्जने किती पोटेन्शियल एनर्जी एक्सपिरियन्स केली, कळतंय का? त्यालाच म्हणतो मी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, कळतंय ना? म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची व्हॅल्यू फक्त पेरेंट चार्जवर डिपेंड करते. पेरेंट चार्ज म्हणजे काय, जो चार्ज ते फील्ड जनरेट करतोय ती या चार्जवर डिपेंड करते का व्हीची व्हॅल्यू, तर नाही, कारण हे युनिटच असतं. तसंच आता 2 कुलम आहे, 2 कुलमवर 1 मीटरवर, आता मला सांगा 2 कुलम 10 कुलमपेक्षा छोटा आहे ना, म्हणजे याची इथं काहीतरी करून आणायची शक्यता, शक्ती, दोन्ही 1 मीटर 1 मीटर डिस्टन्स, 2 कुलमची इथं काहीतरी करायची शक्ती, पोटेन्शियल कमी असणार आहे, कारण हे 2 कुलम आहे ते 10 कुलम आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, इथं 1 कुलम चार्ज ठेवला मी तर या 1 कुलम चार्ज किती एनर्जी एक्सपिरियन्स करेल, या 1 कुलमपेक्षा कमीच एक्सपिरियन्स करेल ना. म्हणजे या पॉइंटला 2 कुलमचं पोटेन्शियल कमी आहे, 10 कुलमचं कमी आहे, कोणाच्या कम्पॅरिझननी, 10 कुलमच्या या इथल्या कम्पॅरिझननी. तुम्हाला कळतंय पोटेन्शियलचा तुम्हाला अर्थ कळला का? हे अर्थ करून घ्या तर तुम्हाला ह्याचे प्रॉब्लेम इंटरेस्टिंग होतील. नुसतं तुम्ही रट्टे मारणार असेल तर हे प्रॉब्लेम फार डोक्यावर बसतील, प्रॉब्लेम हे कधी सॉल्व्ह होणार नाही असे प्रॉब्लेम्स आहे. आणि हा चॅप्टर चॅलेंजिंग आहेच आहे, त्यामुळे दिस डिझर्व्स ऑल अटेन्शन. ओके, तर ही नवीन टर्म आपण बघितलेली आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. थोडं अजून डिटेल्स बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा मी त्याचा तुम्हाला अर्थ समजून सांगितला, हाऊ टू इंटरप्रिट द मिनिंग, ठीक आहे? आता थोडंसं गणित बघूयात. ओके, ह्याचं युनिट काय आहे, जूल पर कुलम, पण आपण ह्याला प्रेमाने काय म्हणतो, वोल्ट का? तर हे एक सायंटिस्टचं नाव आहे अगेन, तर ह्याला आपण म्हणतो वोल्ट, पण असतं ते काय, जूल पर कुलमच असतं, कळत आहे? वोल्ट. इथनं पुढे आता आपण वोल्ट शब्द, सगळे शब्द असे शब्द येणार आहेत. आणि इथनं जसं आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला हा दिस इज द पर्सन हु विल मेक द चार्ज फ्लो, इलेक्ट्रिक करंट कॉन्स्टिट्यूट करेल. बर, ही झाली, हे झालं युनिट. डायमेन्शन बोला, डायमेन्शन काढता येईल तुम्हाला? इथे एनर्जी आहे वरती आणि खाली चार्ज आहे, करा डायमेन्शन तुम्ही फाईन. तिसरी, ही स्केलर क्वांटिटी, जस्ट एज एनर्जी पण स्केलर आहे, चार्ज पण स्केलर आहे, दोन्हीचा रेशो स्केलर असणार ना, स्केलर क्वांटिटी. बर, अजून काय म्हणता येईल याच्यात? बर, आता मला सांगा, व्ही आहे यू बाय क्यू ना. जसं तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काय शिकलोय, ई इज इक्वल टू एफ बाय क्यू, आठवतंय? इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, इज फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट चार्ज. तसंच याचं काय नातं आहे, व्ही इज इक्वल टू एनर्जी एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज, दोघांचं कळतं आहे रिलेशन, सिमिलॅरिटी आहे ना भरपूर. बघा आता व्ही इज इक्वल टू यू बाय क्यू तरी आहे, तसंच मी जसं इथं म्हटलं, जर तुम्हाला ई माहिती असेल तर त्या ईला तुम्ही क्यूनी मल्टीप्लाय केलं तर तुम्हाला त्या ठिकाणचा फोर्स मिळेल. तसंच मला काय मिळेल, तुम्ही जर व्हीला चार्जनी मल्टीप्लाय केलं तुम्हाला काय मिळेल, त्या ठिकाणची एनर्जी मिळेल. म्हणजे आय कॅन से एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉइंट इज इक्वल टू व्ही क्यू. युजफुल रिलेशन आहे, करते का? याचाच अर्थ समजा, इथे काहीतरी चार्ज आहे आणि या चार्जमुळे या ठिकाणचं पोटेन्शियल आहे समजा 10 व्होल्ट, या ठिकाणचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट. ओके, तर मग विचारतो, समजा या पॉइंटला मी 2 कुलम चार्ज ठेवला तर या 2 कुलमची पोटेन्शियल एनर्जी किती, क्वेश्चन करतोय? तर बोला, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू व्ही क्यू, या ठिकाणचं पोटेन्शियल किती आहे 10 व्होल्ट, चार्ज किती आहे 2 कुलम, घेतली पोटेन्शियल एनर्जी 20 जूल. ॲज सिम्पल ॲज दिस. समजा या पॉइंटचं पोटेन्शियल आहे -20 व्होल्ट,
हाँ आता वोल्टेज, वोल्ट कैन टेक अ निगेटिव वैल्यू ऑल्सो का, वोल्ट हाउ वोल्ट निगेटिव कसा असेल, पोटेंशियल निगेटिव कसा असू शकतं का, एनर्जी निगेटिव असू शकते ना, एनर्जी कॅन बी निगेटिव, एनर्जी कॅन बी पॉझिटिव्ह, एनर्जी कॅन बी झिरो. इफ एनर्जी इज निगेटिव्ह किंवा चार्ज कॅन ऑल्सो बी निगेटिव्ह, दोन्ही दोन्ही निगेटिव्ह असेल तर हे पॉझिटिव्ह येईल ऑब्व्हियसली, दोन्हीपैकी एक निगेटिव्ह असेल तर हे निगेटिव्ह येऊ शकतं. उदाहरण बघा, या ठिकाणी -20 व्होल्ट या ठिकाणचं पोटेन्शियल आहे. आता या ठिकाणी जर मी एक इलेक्ट्रॉन ठेवला, बोला या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे, आता बोला म्हणजे तुम्ही ज्यादा ठिकाणी असेल आपल्या आपल्या ठिकाणी बोला, यू इज इक्वल टू -20 इथलं पोटेन्शियल आहे आणि क्यू ची व्हॅल्यू किती आहे इलेक्ट्रॉन, ई ची व्हॅल्यू किती आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, -1.6×10⁻¹⁹ कुलम. हे मायनस घ्यायला विसरायचं नाही कारण इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह पोटेन्शियल, सॉरी चार्ज. बोला काय झालं, 16×32×10⁻¹⁹ जूल. त्या इलेक्ट्रॉनची पोटेन्शियल एनर्जी इतकी असेल, ते मायनस मायनस प्लस झालं, कळत आहे, यातलं कुठलं तरी प्लस असतं, समजा हे प्लस असतं तर हे काय झालं असतं, आता मायनस झालं असतं. तुम्हाला कळतंय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ही का टर्म कळतीये. हे सगळं मी जे काही सांगतोय सगळं तुम्ही लिहून घ्या, सावकाश डिटेल्ड सगळं लिहून घ्या, काही मिस आउट करू नका. बघा आतापर्यंत मी जे काही डिस्कशन केलं पोटेन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल याचं एक समरी स्टेटमेंट करायचं जर असेल आणि जे आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्समध्ये हमखासे उपयोग येतं ते म्हणजे काय, बाहेरनं मी जे एका चार्जवर कार्य करतो ते ऑब्व्हियसली त्या इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे त्या फोर्सच्या अगेन्स्टच असतो ना. फॉर एक्झाम्पल आपण हे जे लाईट चार्जेस असतील Q1 Q2, लाईट चार्जेसला मला जवळ आणायचं आहे तर त्यांचं रिपल्शन दोघांमध्ये, मी जवळ आणतोय तर मी बाहेरचं काम केलेलं जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, कारण मी फोर्स पण असा लावतोय आणि डिस्प्लेसमेंट पण असा होतोय, पण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स रिपल्शनचा असा लागतोय आणि तो डिस्प्लेस असा होतोय ना, याचा अर्थ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा निगेटिव्ह असणार आहे याच्या. ओके पुढे एक्सटर्नल वर्क डन जे केलं तेच कन्वर्ट झालं कशामध्ये, Δu मध्ये, कळत आहे. Δu म्हणजे काय, ऑब्व्हियसली Δu इज यू फायनल मायनस यू इनिशियल, यू अंडरस्टँड दॅट. ओके बर लिहितो मी यू फायनल मायनस यू इनिशियल, बर पुढे. पण आता मला कळलेलं आहे की यू काय असतं, व्ही क्यू, म्हणजे आय कॅन से क्यू जर कॉमन काढला तर आय कॅन से व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल लिहू असा मी. ओके हे फार इम्पॉर्टंट आहे, भरपूर ठिकाणी खच्चून प्रॉब्लेम ह्याच्यात ह्याच्यावर आहेत. तुम्हाला हे फक्त एक लॉजिक कळलं, यात बाहेर करायची काहीही गरज नाही, तुम्हाला हे एक लॉजिक कळलं, यातले बरेच प्रॉब्लेम्स तुम्हाला सेंगेजमध्ये पण आहेत, मी इथं काही एखादं काही घेईल प्रॉब्लेम्स सॅम्पल म्हणून. बघा कळतंय, हे नोट डाऊन करून द्या, दिस इज अ समरी, आतापर्यंत शिकलंय ती समरी याची. पुढे ओके अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा, तो म्हणजे रिलेशन बिटवीन ई अँड व्ही. इंटरेस्टिंग, ह्याच्यावर पण भरपूर प्रॉब्लेम्स येतात, रिलेशन बिटवीन ई आणि ई, ई आणि व्ही. मला सांगा एफ आणि यू, एफ आणि यू, मला एक तुम्ही जर ऑब्झर्व ह्याच्यात केलं तर एक तुम्हाला लक्षात येईल, जे रिलेशन एफ आणि ई मध्ये आहे तेच रिलेशन यू आणि व्ही मध्ये आहे ना. काय रिलेशन आहे, एफ म्हणजे कुठल्याही चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स, ई म्हणजे काय युनिट चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स, यू काय आहे कुठलाही चार्जने एक्सपिरियन्स केलेली एनर्जी आणि व्ही काय आहे युनिट चार्जने एक्सपिरियन्स केलेली एनर्जी. म्हणजे एफ आणि ई एकमेकांचे बहु आहेत, व्ही आणि यू एकमेकांचे बहुभाऊ आहेत. हां या दोघांचे एक सिमिलॅरिटी काय आहे की हे दोन्ही युनिट चार्जेसला असतात आणि ह्यांची सिमिलॅरिटी काय, हे दोन्ही इन जनरल चार्जेसला असतात. हां या दोघांमधला फरक काय आहे, ई ह्या वेक्टर क्वांटिटी आहे, व्ही ही स्केलर क्वांटिटी आहे, हा या दोघांमधला फरक आहे.
या दोघांमधला फरक काय? एफ ही वेक्टर क्वांटिटी आहे, यू एनर्जी स्केलर क्वांटिटी. तुम्हाला कळतंय हे सगळं? तुम्हाला यातलं काही लिहायचं असेल तर लाजू नका, व्हिडिओला पॉज करा, आपल्याला वेळच वेळ आहे. मास्टरला तुम्ही पॉज करू शकताय, मास्टरला पॉज करा पटकन, आणि मी जे काय आत्ता बोलतोय वाक्य वाक्य लिहायचं असेल तर वाक्य वाक्य लिहा. ओके, मास्टरला चालू करा परत. मास्टर चालू आहे विथ दिस अहेड. आपण आता ह्याचं ई आणि व्हीचं रिलेशन बघूयात. तुम्हाला एक माहिती आहे एफ आणि यूचं रिलेशन माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही काय मला उत्तर देणार? पण त्या त्या ठिकाणी तुम्ही बघताय तिथनं उत्तर द्या. हे रिलेशन कसं आहे? मला माहिती आहे एफ इज इक्वल टू मायनस डॅबा यू बाय डॅबा एक्स आय कॅप, मायनस डॅबा यू बाय डॅबा वाय जे कॅप, मायनस डॅबा यू बाय डॅबा झेड के कॅप. और बाप काय तर एकदम वंगाळ दिसायला लागलंय. तर हे असं काय लिहिलंय मास्तरांनी आज कळलं नसेल तर वर्क एनर्जी पॉवर वही उघडा, नोट्स उघडा. हे मी तिथे तुम्हाला असे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. डॅबा म्हणजे काय असतो? पार्शियल डिफरन्शियल डिफरन्शिएशन. डॅबा किंवा डब्बा आणि आय कॅप जे कॅप के कॅप फाईन हे असं असतं. ह्याच्यावर आपण प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह केलेले आहेत वर्क एनर्जी पॉवरमध्ये. तुम्हाला मी सगळं समजून सांगितलं आहे की एफ इक्वल टू डी यू बाय डी आर म्हणणं, आपण तो फोर्स आणि यूचं रिलेशन कसं काढतो, मग त्यात कुठलं इक्विलिब्रियम आहे, स्टेबल अनस्टेबल, असं भरपूर आपण डिस्कशन केलेलं आहे त्या चॅप्टरमध्ये. रिवाईज करायचं असेल, वेळ असेल, इंटरेस्ट असेल, वया उघडा आणि चांगलं रिवाईज करा. पण ज्यांना शॉर्टकट पाहिजे लगे रो. एफ इक्वल टू हे रिलेशन तुम्हाला माहिती आहे. आता मला या रिलेशनवरनं ई आणि व्हीचं रिलेशन कसं काढता येईल? मला माहिती आहे एफ काय आहे. एफ आहे ई क्यू इज इक्वल टू मायनस डॅबा बाय डॅबा एक्स. मला सांगा यू काय आहे. व्ही क्यू एफ ई क्यू यू व्ही क्यू मग अशी बघितलं आय कॅप मायनस डॅबा बाय डॅबा वाय व्ही क्यू जे कॅप मायनस डॅबा बाय डॅबा झेड व्ही क्यू के कॅप. अच्छा, क्यू 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 सगळ्यांना कामून काढलं तर ते क्यू आणि हे क्यू पलटी तुम्हाला काय राहिलं? ई इज इक्वल टू मायनस डॅबा व्ही बाय डॅबा एक्स आय कॅप मायनस डॅबा व्ही बाय डॅबा वाय जे कॅप मायनस डॅबा व्ही बाय डॅबा झेड के कॅप. व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. कळत आहे? सिंगल सिस्टम जर असेल एकाच डायरेक्ट डायमेन्शन मध्ये, जे नीट मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते शक्यतो सिंगल किंवा डबल डायमेन्शन शक्यतो नसतात. हां, पण आपल्याला ह्याचा यूज होणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, सॉरी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये होणार आहे. जेव्हा चार्ज विल फ्लो थ्रू इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड, तेव्हा त्या चार्जवर कसे फोर्स लागतात, त्यासाठी आपल्याला ई काढावं लागेल आणि ई वरनं एफ निघतो, तेव्हा हे लागणार आहे. त्यामुळे हे लक्षात आलेलं चांगलंच आहे. पण सिंगल डायरेक्शन असेल, यु डायरेक्शन असेल किंवा बाय डायरेक्शनल असेल तर युनिसाठी कसं लिहिता येईल? ई इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. सिम्पल क्यूट इक्वेशन आलं. ई इक्वल टू डी व्ही बाय डी एक्स. ओके, म्हणजे मला असं पण लिहिता येईल का मग? व्ही इज इक्वल टू मायनस ई डी एक्स असं लिहू का? तुम्ही मला काय हो म्हणून सांगताय? मला इतकी सवय झाली असं विचारायची. ओके, आणि तुम्हाला पण सवय झाली हो ला हो म्हणायची. ठीक आहे, आता जे आहे ते आहे. वेल, हे कळतंय मी काय केलं? हे इथं घेतलं आणि इंटिग्रेट केलं आणि हे निगेटिव्हचं इथं ठेवलेलं आहे ॲज युजुअल. कळतंय? ओके, तर दिस इज रिलेशन बिटवीन ई आणि व्ही. दोन्ही बाजूंनी मी डिराईव्ह केलेलं आहे. डू यू अंडरस्टँड दॅट? चला हे नीट लिहून घ्या. ओके, आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा अजून एक फंडामेंटल फॉर्म्युला जो फार इम्पॉर्टंट आहे तो सांगायचा राहिला. ते म्हणजे व्ही इज इक्वल टू यू बाय क्यू ना. ओके, याचा अर्थ काय? यू काय असतो? के
क्यू बाय आर हे यू है ना हे अख आणि हा खालचा क्यू हा क्यू आता क्यू कट झाला म्हणजे काय के क्यू बाय आर हा एक फॉर्म्युला आहे बेसिकली हा आपल्याला मॅक्सिमम टाइम लागेल पोटेन्शियल काढायचं असेल तर हे तुम्हाला मागच्या डायरेक्शनमध्ये लिहून दिलेलं आहे तुम्ही त्यातनं मिस आउट जर केलं असेल इनकेस लिहायचं राहिलं असेल तर परत लिहून घ्या हा क्यूचा आहे ठीक आहे बस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची थेरी एवढीच आहे आता आपण जे काय करू ते प्रॉब्लेम्स असतील लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम्स ओके पहिला प्रॉब्लेम बघा असे चार चार्जेस दिलेले आहेत क्यू टू क्यू थ्री क्यू फोर क्यू स्क्वेअर शेपमध्ये स्क्वेअरच्या व्हर्टायसेसमध्ये ठेवलेले आहेत रूट टू डी हे त्याचं साईडची लेंथ आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढा ॲट पॉइंट ओ जो सेंटरला आहे याच्या सेंटरला असलेला एक पॉइंट ओ आहे फाइंड व्ही ॲट ओ क्वेश्चन काढला ट्राय करा एकदा बघा तुम्ही कोणी ट्राय केला असेल चुकून विकून तर एकदा कन्फर्म करा ज्यांनी नाही केलाय हे लक्ष द्या या ठिकाणी मला टोटल व्ही काढायचं आहे आय कॅन से व्ही टोटल इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री प्लस व्ही फोर सिम्पल एक दोन तीन चार मुळे जे काही तिथे होत आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन टोटल असणार आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला याच्या डायरेक्शनची काळजी करायची गरजच नाही इथं जेव्हा फोर्स घेत होतो आपण लक्षात घेता असं जेव्हा आठवत आहे असले प्रॉब्लेम्स चार्ज मध्ये मध्ये असं फोर्स किती काढा ई किती काढा याच्यामध्ये तुम्हाला वेक्टर लागत होता अरे एक वेक्टर असं जातोय दुसरा असं जातोय मग ते वेक्टोरिली ऍड करा मग झमेले करा आता असं झमेला करायची गरजच नाही का बिकॉज इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी हे सगळे आकडेच फक्त हे डायरेक्शन नाहीच आहे काही जस्ट गो ऑन ऍडिंग इट सिम्पल ओके बोला काय लिहू मी व्ही वन ह्याला आपण चार्ज वन टू थ्री फोर असं जर म्हणलं चार्ज वन तर व्ही वन ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे इथलं पोटेन्शियल किती असणार आहे के क्यू दिसतंय तर के क्यू बाय आर ना आता हे अंतर हे रूट टू डी असेल आता मला माहित नाही रूट टू डी का दिलंय ठीक आहे नाही रॅगिंग करायचं रूट टू डी असेल तर हे किती असणार आहे हे टू डी स्क्वेअर प्लस टू डी स्क्वेअर झालं हे फोर डी स्क्वेअरचं रूट घेतलं तर टू डी अच्छा म्हणून दिलंय हे डिस्टन्स किती आहे टू डी आता हे डिस्टन्स अख्खं टू डी असेल तर सेमी डायगोनल डी डी सगळे डिस्टन्स डी 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 ओके म्हणून त्याने जरा आपल्याला अजून सोपं करून दिलं ठीक आहे व्हेरी गुड तर ह्याच्यामुळे पहिल्यामुळे इथं पोटेन्शियल किती आहे के क्यू बाय आर ना आर ची व्हॅल्यू किती आहे डी लिहिलं मी आहे व्ही टू याच्यामुळे किती आहे के इंटू टू क्यू बाय आर तिसरं याच्यामुळे किती आहे के इंटू थ्री क्यू बाय आर याच्यामुळे के इंटू फोर क्यू बाय आर चार आणि तीन सात तीन दहा टेन के क्यू बाय डी एकदम पिंटू आन्सर आलं एकदम याचं आणि याचं युनिट काय आहे वोल्ट हा घ्या प्रॉब्लेम होमवर्कला टेक दिस एज होमवर्क हा सॉल्व्ह करा याचा फोटो टाकत आहे नवीन ग्रुपवर होमवर्कच्या ग्रुपवर काय आहे हेक्सागॉन आहे हा रेग्युलर हेक्सागॉन याची साईडची लेंथ घ्या डी घेऊन टाका आपण सिम्पल घेऊ डी सगळे रेग्युलर हेक्सागॉन आहे डी 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 आहे सगळ्याचं ओके आणि सांगा मला हे मायनस क्यू मायनस क्यू मायनस क्यू 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 बोला ओला या ओच्या ठिकाणी किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल येईल करा नेक्स्ट समजा अशी एक रिंग आहे हा सेंगेचा पुढचा प्रॉब्लेम आहे जस्ट आय थिंक हे तुम्ही करू शकताय पण ठीक आहे आता मी ड्रॉ केलंय तर राहू दे या रिंगवर मी चार्ज क्यू डिपॉझिट केला चार्ज क्यू या रिंगवर डिपॉझिट केला त्याची रेडियस आर आहे त्याच्या सेंटरला किती पोटेन्शियल असेल तर मला सांगा किती असेल समजा मी एक छोटा तुकडा घेतला डी क्यू चार्ज घेतला या रिंगचा या डी क्यू चार्जमुळे तर पोटेन्शियल किती असेल डी व्ही इज इक्वल टू के डी क्यू बाय आर आर रेडियस आहे
कळतंय. ओके, हे जरा छोटा, मला मोठं पाहिजे व्ही, म्हणजे इंटिग्रेट करायला. के बाय आर इंटिग्रेशन डी क्यू. व्हॉट इज इंटिग्रेशन डी क्यू? सगळे डी क्यू डी क्यू डी क्यू तुम्ही ॲड केले तर झालं काय? क्यू म्हणजे हे आन्सर आलं के क्यू बाय आर. दॅट्स इट, सिम्पल. आता त्यांनी पुढच्या सब क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की हे तुम्ही सेमी रिंग, म्हणजे सेमी रिंग वर टाकला हा चार किंवा 1/3 क्वार्टर वर टाकला तर किती होईल, त्याचं आन्सर हेच होईल. तुम्ही जस्ट बघून घ्या तुमच्याकडे सिंगेज असेल. पुढचा क्वेश्चन बघू, हा थोडा इंटरेस्टिंग आहे. बघा, अशी रिंग आहे. ओके, आता या रिंग वर जर या रिंग अशा 3D रिंग आहे आणि हा रिंगचा ऍक्सिस आहे. लक्षात घ्या, आपण रिंगच्या चार्ज रिंगच्या ऍक्सिसवर इलेक्ट्रिक फील्ड काढायला शिकलोय मागच्या क्लासमध्ये. दीपक सरांचा तुम्ही डेरिवेशन वाला क्लास तो बघितला आहे, तुम्हाला कळला असेल तर ते कळलंय. नसेल जरी कळलं तरी मी एकदा समरी काढून पाठवलेलं आहे की कसा याच्यावर इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन असतं वगैरे. बघा, आता समजा या रिंगची रेडियस आर आहे आणि याच्यावर मी चार्ज, टोटल चार्ज क्यू डिपॉझिट केला या रिंगची, तर ह्याच्या ऍक्सिसवर एखादा पॉइंट आहे पी ॲट अ डिस्टन्स एक्स. तर त्याने विचारलंय फाइंड पोटेन्शियल ॲट पॉइंट पी. कसं करता येईल हे? काही नाही, इथं छोटा तुकडा घ्या डी क्यू, कळतंय. आता या छोट्या तुकड्यामुळे या पी वर या पी पॉइंट वर किती पोटेन्शियल असणार आहे? छोटं पोटेन्शियल म्हणू त्याला मी के डी क्यू बाय हे डिस्टन्स ना, बरोबर ना, हे अंतर. तर हे अंतर आहे किती? हे जर आर असेल आणि हे एक्स असेल, पायथागोरसनी काय येतं हे अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ठेवलंय तुम्ही, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हे काय आहे? छोटं पोटेन्शियल जे छोट्या चार्जमुळे झालं. मला छोटं नको आहे, छोटं काय करतच नाही मी. आय वॉन्ट अ बिगर व्हॅल्यू. बिगर व्हॅल्यू म्हणजे इंटिग्रेट करा हे सगळे क्यू 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 क्यू. इंटिग्रेट केलं तर हे के बाहेर आलं आणि हेही बाहेर आलं का? आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे पण कॉन्स्टंटच आहे ना, एक्स कॉन्स्टंटच आहे ना. जरी क्यू असा तुम्ही असा असेल तरी एक्स थोडा चेंज होणार आहे. एक्स हा एक्स आहे ना, हा तर कॉन्स्टंट आहे कारण पॉईंट पीच फिक्स्ड आहे. त्या पॉईंटच्या पीला काढतोय ना मी, त्यामुळे हे कॉन्स्टंट आहे सगळं. बाहेर आलं, राहिलं काय? इंटिग्रेशन डी क्यू. आणि इंटिग्रेशन डी क्यू इज टोटल चार्जेस क्यू, म्हणजे आन्सर याचं काय आलं? के क्यू बाय आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सिम्पल, ह्याचं एक कन्क्लुजन असं काढता येईल. आता हे मॅक्सिमम कधी असतं, मिनिमम कधी असतं, मला सांगा व्ही मॅक्स कधी असणार? हा जो व्ही आहे, व्ही हा जो ऍक्सिसवरचा ना व्ही, हा मॅक्सिमम कधी असतो? लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाममध्ये हे फॉर्म्युले लक्षात असणं गरजेचं आहे कारण एक्झाममध्ये तर असे क्वेश्चन आले तर तुम्हाला इतका वेळ नसतो की तुम्ही एक्झाममध्ये असं करू शकाल. त्यामुळे हे असे गोष्टी ज्या आपण मागच्या ह्याच्यामध्ये रिंगच्या ऍक्सिसवर इलेक्ट्रिक फील्ड काढले त्याचा फॉर्म्युला आठवतोय का? बघा आठवतोय का? काय असतो? काय असतो? के क्यू एक्स बाय अंडर रूट के क्यू एक्स स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 व्ही मॅक्स. ठीक आहे, तसंच आता हा पण व्ही तुम्हाला इक्वेशन्स पाठ असणं फार एक्सपेक्टेड आहे. लेट्स कम बॅक टू मॅक्सिमम. आता हा मॅक्सिमम कधी असेल? जेव्हा न्यूमिरेटर मॅक्सिमम असेल, पण के तरी कॉन्स्टंट आहे, क्यू तरी कॉन्स्टंट आहे, किंवा डिनॉमिनेटर मिनिमम पाहिजे. यातला आर कॉन्स्टंट आहे पण एक्स मला कमी जास्त करता येऊ शकेल का? जर हा पॉईंट पीला जवळ आणलं तर मला असा एखादा पॉईंट मिळेल ज्या ठिकाणी व्ही मॅक्सिमम आहे. बरं, व्ही मॅक्ससाठी डिनॉमिनेटर मिनिमम पाहिजे आणि डिनॉमिनेटर जर मिनिमम पाहिजे तर एक्सची व्हॅल्यू सगळ्यात कमी पाहिजे. तर व्ही इज इक्वल टू व्ही मॅक्स ॲट एक्स इज इक्वल टू एक्स मिन, आणि मिनिमम एक्सची व्हॅल्यू काय? 0. म्हणजे ॲट एक्स इक्वल टू 0 व्ही इज ऑलवेज व्ही मॅक्स. सबस्टिट्यूट करून बघा, म्हणून व्ही मॅक्स काय आलं? के क्यू बाय रूट आर स्क्वेअर प्लस 0 म्हणजे काय आलं? के क्यू बाय आर. म्हणजे हा पॉईंट पी आता कुठे आला? एक्स 0 झाला म्हणजे हा पॉईंट पी इथनं इथं आला ना, या सेंटरला आला.
सेंटरला आला की हेच सेम आन्सर आलं. बघा वरच्या प्रॉब्लेममध्ये सेंटरचंच आहे ना हे आन्सर, तेच सेम आणलं इथं. ठीक आहे, या इक्वेशनमधून डिराईव्ह केलं म्हणजे व्ही मॅक्सिमम येतो. आता झिरो कुठं असेल, व्ही झिरो कुठं असेल? व्ही इज इक्वल टू व्ही मिनिमम इज इक्वल टू झिरो जेव्हा एक्सची व्हॅल्यू जेव्हा हे डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू सगळ्यात मोठी असेल. मला सांगा एक्सची मोठ्यातली मोठी व्हॅल्यू किती असू शकते? इन्फायनाईट. म्हणजे ॲट एक्स इक्वल टू इन्फायनाईट व्ही बिकम्स झिरो. क्लिअर? मग या व्हीचा ग्राफ मला कसा काढता येईल? कळत आहे? लक्षात आठवतो तुम्हाला ई, आपण ई आणि एक्सचा पण ग्राफ काढला होता त्या व्हिडिओमध्ये. तसंच आता व्ही आणि एक्सचा ग्राफ कसा काढता येईल? हे क्वेश्चन्स डायरेक्टली असे आहेत असे आलेले आहेत एक्झाममध्ये. मायनस एक्स प्लस एक्स, मायनस एक्स म्हणजे सर अर्थ काय? रिंगच्या या साईडला मायनस म्हणतो, या साईडला प्लस म्हणतो, बाकी काही वेस्टेज नाही. ओके, आता मला सांगा एक्सची व्हॅल्यू झिरोला व्ही मॅक्सिमम आहे म्हणजे व्ही मॅक्स इथं पाहिजे ॲट एक्स इक्वल टू झिरो, आणि एक्स इक्वल टू इन्फिनिटीला व्हीची व्हॅल्यू झिरो आहे, कळते ना? हां, तर त्यामुळे तो ग्राफ असा ॲसिम्प्टोटस यायला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टलीला टच करायचं नाही, हे टच झालं नाही पाहिजे का? कारण हे टच कधी होतं? इन्फिनिटीला, कळते? तसंच टच करायचं नाही तर गॅप दिसत दाखवायचीच. बस हा कर्व आहे बीचा, नोट डाऊन करायचं सगळं. अजून एक व्हरायटी बघा, मायनस टू कुलम चार्ज इज टेकन फ्रॉम ए टू बी, पोटेन्शियल एचं इतकं आहे बीचं इतकं आहे, फाइंड वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे, याचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट आणि याचं पोटेन्शियल आहे 15 व्होल्ट. तर एका चार्जला जो किती कुलम आहे, मायनस टू आहे, ठीक आहे ना, ला इथं नेल्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने किती कार्य केलं? कळतंय? मग तुम्हाला काय काढायचं? डब्ल्यू सी काढायचं आहे, वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ना. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ना. तरी तुम्हाला काय विचारलं? फाइंड वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता मगाशी मी ते समरीमध्ये तुम्हाला एक वाक्य लिहून दिलं होतं, एक इक्वेशन लिहून दिलं होतं, ते आठवा काय लिहून दिलं होतं ते पाठ करायची गरज नाही, लॉजिक समजून घ्या. बाहेरनं जे फोर्स जे कार्य केलं ते कधीही काय असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक कार्याच्या ऑपोजिट असतं, कळतंय ना? ओके, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हे जो कार्य आहे, जे बाहेरनं केलेलं जे कार्य आहे ते कन्वर्ट कशामध्ये होतं? डेल्टा यू मध्ये होतं. डेल्टा यू म्हणजेच काय असतं? यू फायनल मायनस यू इनिशियल असतं, आणि यू इक्वल टू क्यू व्ही असतं ना, म्हणजे क्यू व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल असं असतं. तुम्ही हे एक लक्षात ठेवलं तुम्हाला असे भरपूर प्रॉब्लेम्स आरामात सॉल्व्ह होतील. बरं, आता त्यांनी काय विचारलं तुम्हाला? तुम्हाला त्यांनी डब्ल्यू सी विचारलं आहे ना, आणि दिलं आहे काय? हे दिलेलं आहे. मग याचं रिलेशन काढा, म्हणजे काय? आता हे पिकअप करा, म्हणजे काय असं लिहिता येईल का की डब्ल्यू सी इज इक्वल टू मायनस साईन ऍब्झॉर्ब करून टाकतो, क्यू व्ही इनिशियल मायनस व्ही फायनल. मी तर पलटी मारली ना या मायनस साईनमुळे सिक्वेन्सची. ओके, मला त्यांनी डब्ल्यू सीच विचारलंय. बोला क्यू किती आहे? मायनस टू कुलम. हे मायनस साईन विसरायचं नाही. व्ही इनिशियल कुठनं कुठे गेलं? ए पासून बीला गेलं ना. एचं पोटेन्शियल किती होतं? 10. मायनस बीचं पोटेन्शियल 15, म्हणजे काय झालं हे? 10 जूल. कळत आहे? हा प्रॉब्लेम घ्या होमवर्कसाठी, सिमिलर प्रॉब्लेम आहे. फाइंड वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स टू ब्रिंग 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 10-20 व्होल्ट टू 10 व्होल्ट करा आहे. पुढचा क्वेश्चन बघा, असं सेटअप दिलेला आहे. इथं क्यू चार्ज आहे, क्यू चार्ज आहे, इथनं 3 मीटर अंतर आणि हा पॉइंट ए आहे, आणि एक चार्ज क्यू नॉट चार्ज आहे. हा क्यू नॉट चार्ज ए पासनं बीला नेला. ए पासनं बी किती अंतरावर आहे? 4 मीटर वरती आहे. हां, तर ए पासनं बीला न्यायला, क्यू नॉट चार्ज ए पासनं बीला न्यायला किती कार्य करावं लागेल? कोणासाठी? कोणाचं कार्य? फाइंड वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, नॉट एक्सटर्नल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कळतंय? व्हिडिओला पॉज करा आणि करा ट्राय.
बघा, तुमच्यापैकी ज्याने ट्राय केलेलं आहे, मला काय करावं लागेल? वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज इक्वल टू काय येतं, मायनस डेल्टा यू ना, म्हणजे मायनस क्यू व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल इज इक्वल टू क्यू व्ही इनिशियल मायनस व्ही फायनल. ओके ना, फाईन. आता काय, डब्ल्यू सी मला काढायचं आहे, क्यूची व्हॅल्यू क्यू नॉट व्ही इनिशियल. ओके, व्ही इनिशियल मायनस व्ही फायनल परत आहे तसं लिहितोय मी, कारण मला हे काढू देत. व्ही इनिशियल, व्हॉट इज व्ही इनिशियल? इनिशियल म्हणजे व्ही इनिशियल इज इक्वल इज व्ही ए ना, इनिशियली ए ला होता पॉईंट. मला सांगा ए ला पोटेन्शियल काढता येईल तुम्हाला याच्यामुळे आणि याच्यामुळे? ए ला किती पोटेन्शियल आहे बोला? टू टाइम्स के क्यू बाय थ्री, के क्यू बाय थ्री एक याच्यामुळे आणि याच्यामुळे के क्यू बाय थ्री म्हणजे ट्वाईस के क्यू बाय थ्री हे झालं व्ही ए. व्ही व्ही किती या ठिकाणी? आता हे चार, हे तीन आणि चार असेल तर हे पाच आहे ना, आणि हे पण काय पाच आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी याच्यामुळे किती पोटेन्शियल आहे? के क्यू बाय फाईव्ह आणि याच्यामुळे पण के क्यू बाय फाईव्ह, म्हणजे व्ही बी काय झालं? टू के क्यू बाय फाईव्ह. हे झालं इनिशियल आणि हे झाले फायनल. ठेवा याच्यात व्हॅल्यूज, मग डब्ल्यू सी काय येईल? इज इक्वल टू क्यू नॉट व्ही इनिशियल टू के क्यू बाय थ्री मायनस व्ही फायनल टू के क्यू बाय फाईव्ह. ओके, पाच आपण तीन गेले दोन, टू बाय फिफ्टीन म्हणजे आलं फोर के क्यू क्यू नॉट बाय फिफ्टीन असायचं काहीतरी आन्सर यायला पाहिजे. येस जूल, कॅल्क्युलेशन स्वतः तुम्ही चेक करा. पुढे पुढची व्हरायटी बघूयात आपण. आता जसं आतापर्यंत आपण करत आलो फिजिक्समध्ये, एक चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरशी मागच्या सगळ्या लिंक करता येऊ शकतो असेल तर लिंकेजमध्ये पूर्ण कम्प्लीट मेकॅनिक्स तर परत आहे तसं आणता येतं. आता एक एक्झाम्पल मी तर घेऊन बघतो माझ्या डोळ्यासमोर असं दे आहे म्हणून. असं तुम्ही सेंगेजमध्ये बरेच सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, फार चांगले सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. बघा ह्याच्यामध्ये काय, ही रिंग आहे ज्याची रेडियस आर आहे, ज्याच्यावर चार्ज क्यू डिपॉझिट केलेला आहे. ओके, आणि त्या रिंगच्या वरती, रिंगच्या सेंटरच्या एक्झॅक्टली वरती चार्ज क्यू स्मॉल क्यू आहे आणि त्याचं मास एम आहे आणि हाईट एच वरनं त्याला सोडलं आहे, त्याला रिलीज केलं आहे. तर क्वेश्चन आहे, फाइंड हाईट एच सो दॅट द चार्ज क्यू विल जस्ट रीच प्लेन ऑफ द रिंग. कळत आहे का याचा अर्थ काय? हा रिंगचा प्लेन आहे ना, ज्याच्या ज्या प्लेनमध्ये रिंग ठेवलेली आहे. मग सांगा हा क्यू आणि हा क्यू दोन्ही क्यू क्यूच आहे ना, याचा अर्थ दोघांमध्ये काय रिपल्शन असणार आहे. आता पण आता मास एम आहे आणि व्हर्टिकल दिशेवर ठेवलेलं आहे म्हणजे ग्रॅव्हिटी पण आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, या चार्जवर ग्रहाला ग्रॅव्हिटी खाली ओढतीये आणि याला रिपल्शन, दोघांमधलं रिपल्शन वर ढकलत आहे. तर ही हाईट किती हाईट पासनं ह्याला ड्रॉप करायला पाहिजे सो दॅट काय होईल, हा खाली येऊन ह्याचा रिपल्शन, वरती लागणारं रिपल्शन, खाली लागणारं ग्रॅव्हिटी, हे दोन्हीचं समेशन असं होईल की हा चार्ज जस्ट इथपर्यंत टच होऊन पुढे वर जाईल. कळत आहे का क्वेश्चन? कळला तुम्हाला? ही रिंग आहे, चार्ज जस्ट इथपर्यंत चार्ज येईल. ओके, आता कसं करणार आहे मला सांगा. कॅन वी सॉल्व दिस बाय एनर्जी कॉन्झर्वेशन, वर्क एनर्जी थेरम? काय कसं करता येईल वर्क एनर्जी थेरम मला सांगा. या इन्स्टंटला जेव्हा तुला रिलीज केलं गेलं, ड्रॉप केलं गेलं, तेव्हा ह्याच्यामध्ये एनर्जी किती होती, ती एनर्जीला ई आय म्हणलं. आणि या इन्स्टंटला, ज्या इन्स्टंटला जस्ट तो जस्ट या प्लेनपर्यंत पोचलाय, त्याला जर मी फायनल म्हणलं तर कॅन आय से ई आय इक्वल टू ई एफ? हे का असं लिहिलं मी, कारण ह्याच्यात नॉन कॉन्झर्वेटिव्ह काहीच नाही आहे, ह्याच्यात सुडो फोर्स, सुडो
वर्क डन ड्यू टू सुडो फोर्स नाही आहे, तर हे सगळं आहे. त्यामुळे आय कॅन से ई आय इक्वल टू ई एफ. बोला ह्याला इनिशियल म्हणलं, कंडिशनला फायनल म्हणलं. स्टेज सांगा इनिशियल ह्याच्यामध्ये किती एनर्जी येईल. इनिशियल इनिशियल ह्याच्या कायनेटिक एनर्जी झिरो आहे, कारण ड्रॉप केलेलं आहे. हां आता ह्याची पोटेन्शियल एनर्जी नक्की आहे. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी दोन प्रकारची आहे या ठिकाणी. एक तर आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी असते MgH, आणि दुसरी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जी या चार्जमुळे वरती क्रिएट झालेली आहे, जी मग अशी आपण सॉल्व्ह केली. बघा म्हणजे ई आय किती आहे, कायनेटिक एनर्जी तरी झिरो आहे, झिरो लिहितो सध्या मुद्दामुळे. MgH ही काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कायनेटिक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी प्लस. आता मला सांगा यू, जे आपण मगाशी डिराईव्ह केलं ना, यू काय असतं, के क्यू क्यू बाय डिस्टन्स ना किती आहे. अच्छा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मला काढायची ना, मला माहिती आहे यू काय असतो, व्ही क्यू. आणि व्ही काय आहे, ॲक्सिस वरचा व्ही. आता मगाशी मी रिंगच्या ऍक्सिस वरचा व्ही डिराईव्ह केलेला आहे, के क्यू क्यू अंडर रूट आर, हा झाला व्ही क्यू. कळतंय का, चेक करायला कळतंय का, हे काय आहे कायनेटिक एनर्जी, वरती झिरो आहे. MgH ग्रॅव्हिटेशनमुळे असलेली वरती एनर्जी, आणि ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जी मी व्ही क्यू वरून आणली इज इक्वल टू फायनल. जेव्हा तो खाली जस्ट आला तेव्हा याची कायनेटिक एनर्जी काय झालेली, कायनेटिक एनर्जी जस्ट झिरो झाली पाहिजे ना, असं नाही की त्याला आपटायला पाहिजे, जस्ट खाली टेकताय तो. बट आता त्याची ग्रॅव्हिटेशनल एनर्जी झिरो झाली पाहिजे, कारण ग्रॅव्हिटेशनल एनर्जीला डेटम मी हा प्लेन मानला होता ना, प्लेन पासून हाईट एच घेतली आहे. आता तो डेटम पर्यंत आला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण झिरो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मला माहिती आहे, चार्ज सेंटरला रिंग सेंटरला किती असते, एच ची व्हॅल्यू झिरो असते ना, म्हणजे काय असते, के क्यू क्यू बाय आर. दॅट्स इट. तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे आणि एच फाईंड करायचं आहे, तर एक होमवर्क म्हणून घ्या, अख्खं सॉल्व्ह करा आणि फाईंड एच इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा एच सगळं बाकी सगळ्या गोष्टी पलीकडे टाका, एचच्या टर्म्समध्ये तुम्हाला इक्वेशन मला आन्सर सांगायचं. टेक दिस फॉर होमवर्क. पुढे बघा पुढचं व्हरायटी, एका स्पेसमध्ये एका पॉईंटच्या पॉईंटला जर पोटेन्शियल त्याचं असं आहे टू एक्स स्क्वेअर वाय, म्हणजे व्हेरिएबल आहे ना, एक्समध्ये असं बदलतंय वायमध्ये असं बदलतंय, तर फाईंड इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. आता अशी व्हरायटी असते ती ई आणि व्हीच्या रिलेशनवर डिपेंड करते, मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलेलं आहे. बोला काय लिहू डिरिव्हेशन, रिलेशन काय लिहू, ई व्हेक्टर इज इक्वल टू मायनस डायबा व्ही बाय डायबा एक्स आय कॅप मायनस डायबा व्ही बाय डायबा वाय जे कॅप, इथं झेड नाहीच आहे. बोला ई इज इक्वल टू मायनस डायबा व्ही बाय डायबा एक्स एक्स. तुम्हाला माहिती आहे डायबा व्ही बाय डायबा एक्स म्हणून तुम्हाला ह्याला डिफरन्शिएट करायचं आहे. आणि तुम्ही डायबाचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही खाली हे व्हेरिएबल आता आणि याच्याशिवाय बाकी सगळे काय आहेत कॉन्स्टंट आहेत, मी तुम्हाला ह्याला डिफरन्शिएट केलं इन सच अ वे की फक्त एक्सच व्हेरिएबल आहे, बाकी सगळे बाकी वाय कॉन्स्टंट आहे. मग वाय कॉन्स्टंट जर असेल तर काय येईल, टू वाय आहेत असेल येईल, आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन झालं टू एक्स आय कॅप मायनस डी व्ही बाय डी वाय. आता वाय व्हेरिएबल आहे आणि एक्स कॉन्स्टंट आहे, हे काय झालं टू एक्स स्क्वेअर जे कॅप, वायचं डिफरन्शिएशन वनच झालं ना, कळतंय का, म्हणजे काय आलं हे मायनस फोर एक्स वाय आय कॅप मायनस टू एक्स स्क्वेअर जे कॅप आन्सर. ही झाली मॅग्नेट्यूड, सॉरी ही झाली वेक्टर फॉर्म. तुम्हाला मॅग्नेट्यूड काढायचं असेल तर काढा, ह्याचा अंडर रूट ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर, खेळा फाइंड इट. पुढे हा बघा उलटा प्रॉब्लेम, मगाच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्ही दिला होता, तुम्हाला ई काढायला होता काढायचा होता, आता तुम्हाला ई दिलेला आहे आणि व्ही कसा काढायचा आहे बघतो. एका फील्डमध्ये समजा एक पॉईंट आहे ए पॉईंट, ह्याचे कॉर्डिनेट्स आहेत 1, 1, दुसरा पॉईंट आहे बी, ह्याचे कॉर्डिनेट्स आहेत 2, 3. ओके जर समजा एचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट
याचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट. तर क्वेश्चन आहे फाइंड पोटेन्शियल ऍट पॉइंट बी. क्वेश्चन करतोय फाइंड पोटेन्शियल ऍट पॉइंट बी आणि काय आहे इथं असं इलेक्ट्रिक फील्ड आहे इतक्या व्हॅल्यूचं इलेक्ट्रिक फील्ड इथं लागतं त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्येच दोन पॉईंट ठेवलेले आहेत तुम्ही व्ही बी काढा. तर कसं करणार ट्राय करता येईल का बघा मला कसं माहिती आहे डेल्टा व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी आर ना इन जनरल म्हणताय मी आर काय आहे पोझिशन वेक्टर फ्रॉम दिस टू दिस. ओके तसं जर आता मी काढायचं असेल तर मी डेल्टा व्ही कसं म्हणतो फायनल मायनस इनिशियल म्हणजे आय कॅन से व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू ई. आता ई मध्ये काय करतो मी इंटिग्रेशन 4x² इंटिग्रेशन 4x² डी एक्स समजा ई आणि ह्या डी आर काय आहे छोटा डी एक्स आय कॅप प्लस छोटा डी वाय जे कॅप दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला ना मी कळतंय का डॉट प्रोडक्ट घेतला तर फक्त आय बरोबर आयची टर्म राहील डॉट प्रोडक्ट पण असंच असतं ना आय आयचा मल्टिप्लाय जे जेचा मल्टिप्लाय असतो त्यामुळे काय राहील 4x² डी एक्स प्लस 2y डी वाय. ओके एक्स कुठं ना कुठे व्हेरी होतो एक्स इज व्हेरिंग फ्रॉम 1 to 2 वाय इज व्हेरिंग फ्रॉम 1 to 3. सॉल्व करा इंटिग्रेशन आणि काय फाइंड करा व्ही 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 मायनस व्ही ए किती आहे व्ही ए व्ही ए आहे 10 इज इक्वल टू बोला 4 इथं बाहेर आणलं हे झालं x³/3 ना आणि एक्सच्या ठिकाणी 2 ठेवलं म्हणजे हे झालं 8/3 2³ = 8 ना प्लस 2 बाहेर आणलं हे झालं y²/2 आणि वायच्या ठिकाणी 3 ठेवा बिकम्स 9/2 म्हणजे ऑल दिस मी जर सॉल्व केलं तर काय येईल हे येईल 59/3 प्लस 10 म्हणजे हे येईल 89/3 व्होल्ट. 89 मी तुम्हाला ची पीडीएफ पाठवतो डोंट वरी 89/3 व्होल्ट कळत आहे हे आलं व्ही बी ची व्हॅल्यू आन्सर कळलं मी कसं सॉल्व्ह केलं. बरं एका व्हिडिओसाठी हा सफिशियंट कंटेंट आहे तुम्हाला हे सगळं पॉज करून नीट नोट्स काढायला आणि हे लिहायला. ओके फॉर होमवर्क होमवर्क तुला काय करा सेंगेजमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचे सॉल्ड एक्झाम्पल हेच सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही क्वेश्चन वाचा. लेट मी बी स्पेसिफिक क्वेश्चन नंबर 39 to 59 कळतं का 39 to 59 गुड डील ऑफ क्वेश्चन्स 20 क्वेश्चन्स आहेत ऑलमोस्ट. तर हे क्वेश्चन्स तुम्ही फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत हे बघा पहिलं स्टेटमेंट वाचा आणि स्वतः ॲक्च्युअल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे क्वेश्चन्स फार चांगले आहेत आणि टफ पण आहेत स्वतः तर वाचून समजायचा प्रयत्न करा. मी काय करतो पुढच्या माझ्या एका अजून एक व्हिडिओ बनवेल मी ह्याच्यावर अजून त्यात अजून मी काही प्रॅक्टिस घेईन कारण ही प्रॅक्टिस अजून काही व्हरायटी शिल्लक आहे एस्पेशली ग्राफवाले प्रॉब्लेम्स वगैरे तर मी ते प्रॉब्लेम्स घेईनच. पण तुम्ही तुमचा होमवर्क म्हणून काय करा हे प्रॉब्लेम्स जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत गो थ्रू द व्हरायटी लक्षात घ्या. जेव्हा फेस टू फेस क्लास असतात ना तेव्हा मला तुमचं इमिजिएटली पल्स समजते अरे हे मुलांना कळलं आहे हे कळलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर ना इमिजिएटली मी ॲक्शन घेतो आणि कळलं नसेल तर मग त्या व्हरायटीचे अजून प्रॉब्लेम घ्या असं करतो. पण आता या स्टेजमध्ये मला हेच कळत नाही आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा किती लोकांना कळतंय किती लोकांना किती कळतंय त्यामुळे मला इमिजिएटली ह्याचा काही करेक्ट रिॲक्शन घेता येत नाही त्यामुळे आय हॅव टू वेट फॉर सम टाईम तुम्ही व्हिडिओ बघणार मग मला त्यातले बघणारे कमी त्यातले रिप्लाय करणारे अजून कमी तर तुम्ही हे स्टडी करा आणि मला तुमचा रिपोर्ट कळवा की तुम्हाला कळत आहे किंवा कळत नाही आहे काय कळत नाही आहे जर कळलं नसेल तर कळत असेल वेल अँड गुड. आणि हा चॅप्टर टफ आहे तुम्हाला टफ वाटत असेल तर युअर ऑन राईट ट्रॅक हा टफ आहे ह्याच्यात गणित पण चांगलं आहे आणि घाबरायची गरज नाही आपण हे एकत्रच करणार आहे
फक्त हे इनडायरेक्ट चालू असल्यामुळे ऑनलाईन तसं फील येत नाही आपल्याला क्लासरूम सारखा. दॅट इज द पॉइंट. ठीक आहे, तर हे सगळे सॉल्व एक्झाम्पल बघा आणि आजचा तो होमवर्क म्हणून काय करा, हे दोन प्रॉब्लेम्स जे तुम्हाला सॉल्व करायला दिलेले आहेत ते प्रॉब्लेम्स आणि हे 20 प्रॉब्लेम्स जे आहेत, या 20 पैकी 20 म्हणत नाही मी करा म्हणून, पण 20 पैकी तुम्ही ॲटलिस्ट 5 प्रॉब्लेम्स त्यातले कुठलेही उचला, ॲटलिस्ट 5 प्रॉब्लेम्स. आणि ते 5 प्रॉब्लेम्स न बघता ऑनेस्टली सिन्सिअरली ट्राय करा आणि ते 5 आणि हे 2 असे 7 प्रॉब्लेम्स होमवर्क म्हणून फोटो काढून छान एकदम मस्त पावडर लावून फोटो काढा आणि ते त्या ग्रुपवर टाका होमवर्कवाल्या. कळत आहे? असं सगळं करा, ऑनेस्टली करा. ह्याच्यामध्ये काय तुम्ही बघून छापलं तरी मला ते काही कळणार नाही आहे, पण या ऑनलाईनसारख्या एज्युकेशनमध्ये तरी तुम्ही सिन्सिअरिटीला काही पर्यायच नाही आहे स्टुडंट्सच्या. तर डू इट सिरियसली, आणि कळत नसेल तर डाऊट्स ॲक्युम्युलेट करून ठेवा. मला ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप, तुम्हाला काय करून पाठवायचं आहे डाऊट्स पाठवा. मी ते डाऊट्स बघून त्याप्रमाणे माझ्या पुढच्या व्हिडिओ क्लासेसमध्ये डाऊट्स क्लिअर होतील अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स घेतो. चलो, गुड डे, बाय.